बाजार समितीची निवडणूक ठरणार आहे आज अखेर एकूण एकशे बेचाळीस अर्ज दाखल झालेत आज अखेर दिवंगत नेते डॉक्टर पतंगरावजी कदम यांचेच बाजार समितीवर वर्चस्व राहिले काँग्रेसची सत्ता बाजार समितीवरती कायम राहिली आहे परंतु ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण भारतीय जनता पार्टीने पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण अण्णा लाडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीचे उमेदवार पक्षाच्या वतीने सुद्धा डॉक्टर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत एकूण उच्चांचांकी अर्ज एकूण उच्चांकी अर्ज या निवडणुकीकरिता आलेले आहेत निवडणुकीचे वातावरण तापणार हे जवळ जवळ नक्की झाले कोण जुळवून हेच नंतर लागणार आहे निवडणुकीचे वातावरण तापू लागले पहिल्यांदाच निवडणूक लागणार अशी चर्चा परिसरात रंगली आजवर काँग्रेस पक्षाने बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध करून स्वतःचे वर्चस्व सिद्ध केलं होतं अर्जाची छाननी पाच एप्रिलला होणार आहे अर्ज माघारी घेण्याची मुदत वीस एप्रिलला आहे आणि मतदान तीस एप्रिलला आहे